सभी संगीत प्रेमियों को नमस्कार। आप इस वीडियो के दोनों भाग जरूर देखें। हमारे सभी विद्यार्थियों को तहे दिल से शुक्रिया, क्योंकि उनकी गाने की इम्प्रूवमेंट एरियाज को इस वीडियो में दिखाने की उन्होंने सहमति दी। हमारी नज़र में ऐसा एक भी वीडियो नहीं आया है जिसमें कमजोरियां दिखाई हो। इस वीडियो को आप एक केस स्टडी नज़रिया से देखें। अपूर्व यश म्यूजिक जिम में हम सब विद्यार्थियों को शेखर सर के मार्गदर्शन में हर दो महीनों में स्टेज शो का अवसर दिया जाता है, जिसे फैमिली फन डे कहते हैं। हमारे गुरुजी इन शो में हमारे दिए गीत प्रदर्शन से हमारी संगीत अभ्यास की प्रगति को इवैल्यूएट करते हैं और हमसे हमारी कमियां दूर करते हैं। शेखर सर का कहना है, कोई परफेक्ट गायक बनकर नहीं पैदा होता, ऐसे शो में गलतियां करने से ही होता है। उनके उत्तेजन से ही हमारा आत्मविश्वास भी बढ़ता है। स्टेज डर, कम आत्मविश्वास, सुर नहीं लग पाना, मूल पट्टी से भटक जाना, ताल में गड़बड़ी करना, ऐसे कई भूले समझ लेने से उनमें सुधार लाने के लिए इस शो का अमूल्य योगदान है। फिल्मी गीतों से शास्त्रीय संगीत की रुचि लगाकर परीक्षा पात्र बनाने का उनका ध्येय सराहनीय है। 25 नवंबर को हुए फैमिली फन डे में नए पुराने विद्यार्थियों की कोशिश देखिए। So we start our program. You all will be missing my wife Maya today. She is not here. She is in Bangalore. She and her daughter are in Bangalore. They had to attend a marriage. Because I had these two important commitments. Yesterday was the Gandharva exams and today is this program. So I could not go. And somebody had to be there, so she is gone there. So we all are missing both the charming ladies. Okay, so we start our program with, as usual, praise of the Lord. By Mrs. Rashmi Pulaskar and Samruddhi Jadhav. सिंहासनावर सिंहस्थ झालेले आहेत। त्यांच्या आजूबाजूला सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान बसलेले आहेत। ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी सांगितलं, अजब तुझे ठाणेकर आणि शिंदेसाहेब, तुमच्या त्या बालेकिल्ल्यामध्ये अपूर्व यश म्युझिक या जिमचं आज स्वरसाधना चालू आहे आणि त्या ठिकाणी आमच्याच भाषेत म्हणजे संस्कृत
देवांची जी गिरवाण भाषा, त्या भाषेमध्ये माझं जे स्तवन चाललेलं होतं ते मला ऐकू आल्यानंतर मला राहावर नाही. तर आपल्या त्या आजच्या ज्या भावना आहेत त्या प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचलेल्याच आहेत, त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ. संस्कृत भाषेविषयी मी काय बोलणार, ती सर्व भाषांची जर्नी, हजारो वर्षाचा तिला इतिहास. हजारो वर्ष दूर जाण्यापेक्षा आपण जर 13व्या शतकात जर गेलं तर ज्ञानेश्वर माऊली हे जिवंत उदाहरणच. पण असो, आपण आता पुढच्या गाण्याकडे वळण्याअगोदर जर 16व्या शतकात जर गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी त्यावेळेस असा प्रश्न विचारलेला जो आत्ताही विचारतात लहान मुलांना, बाळा तुला मोठं होऊन काय व्हायचं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या कमरेची तलवार उपसून सांगितलं, माँसाहेब हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मग आत्ता आज काय, आज म्हणजे पुढील गाणं ही तुम्हा तमाम प्रेक्षकांची इच्छा आणि त्या गाण्यावर टाळ्या व्हाव्या ह्या आमच्या स्वतः खुद्द श्रींची इच्छा. तर त्यांना बोलूया, श्री पेंडसे आपल्यासमोर हिरवा निसर्ग तयार करण्यासाठी येत आहे. एवढ्या सुंदर प्रार्थनेनंतर चला थोडासा मूड बदलूया आणि एका देवदर्शनाला जाऊया. सोनू निगम आपल्याला घेऊन जात आहेत नवरा माझा नवसाचा. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम शेळारे जीवनाचे गीत गारे धुंधवारे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम शेळारे जीवनाचे गीत गारे धुंधवारे. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. झिरके नारे गीत गारे धुंधवारे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम शेळारे जीवनाचे गीत गारे धुंधवारे. गुलाबी हवा मंद मंद वाहते, चरणी कळी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवा मंद मंद वाहते, चरणी कळी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलाना जीवन पण ज्यांना डोळे आहेत आणि दृष्टी आहे अशा लोकांसाठी मैत्री आणि दोस्ती याचं गोड अंजन ते कसे डोळ्यात घालतात ते ऐकूया. मेरा क्या
दोस्ती को माने तो सब दुख दूर, दोस्ती को माने तो सब दुख दूर। कोई काहे ठोकर खाए मेरे संग आए, के पग पग दीप जलाए। मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। आपल्यासमोर जो पुढचा गायक येतो लिटिल छान, तो आपल्या आईला असंच म्हणतोय, आई मला गायनाला जायचंय, जाऊ दे ना वो। आणि तो पुढे प्रामाणिकपणे सांगतोय, माझा सगळा अभ्यास राहिलाय, पण आई म्हणते राहू दे ना वो। तुमचा अभ्यास राहिला तर राहू द्या, पण तुम्ही संगीत शिका, कारण संगीत आणि म्युझिकमध्ये एवढी ताकद आहे की विद्यार्थी जसे तुम्हाला ज्या गोष्टीला अभ्यास करायला 2 तास लागतात, पण या संगीतामुळे तुमचं मन एवढं प्रसन्न होतं, त्याच अभ्यासाला तुम्हाला 1 तास पण लागू शकतो, त्याच्यामुळे असा वेळ वाया जात नाही। म्हणून पुढच्या गाण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोक्यावरील केस थोडेसे चापून चोपून बसवा, कारण बाळ मोही चालते तुरु तुरु आणि उडव केस भुरु भुरु। नमस्कार, माझं नाव मोहित नितीन नांगरे आहे आणि मी ही चालत तुरु तुरु हे गाणं गाणार आहे। हे गाणं जयवंत कुलकर्णी गायले आहे आणि ह्या गाण्याला म्युझिक दिलंय म्युझिक दिलंय जयवंत चाल तुरु तुरु।
अपने बीच में अनाउंस करना भूल गया, किसी को प्यास लगी हो तो दोनों तरफ पानी की ग्लासेस भर के रखे हुए हैं। माणसं पाठवली, एक आपल्यासारखी साधी माणसं आणि दुसरी देव माणसं। तर देव माणसं म्हणजे डॉक्टर,
पण डॉक्टरांनाही संसार असतो, कुटुंब असतं, तर तो संसार आणि पेशंट यांना सांभाळता सांभाळता त्यांची तारेवरची कसरत होते. तर आपल्यासमोर सादर करते डॉक्टर स्मिता आहिरकर. काली घटा मुझको ये जाने वफा तुम याद आए. गीतकार आहे शकील बदरनी आणि याला संगीत दिले आहे रवी. बनमाना सावन
सिंगिंग प्रोग्राम हुआ करता था, आज से इसमें हम इंस्ट्रूमेंटल भी शामिल कर रहे हैं, आपको वो एक्सपीरियंस तो होगा ही। एंड हियर ऑनवर्ड्स हम इंस्ट्रूमेंट्स भी शामिल करेंगे एंड आई एम श्योर वेरी सून वी विल हैव टू सेपरेट डेज, जब सिर्फ इंस्ट्रूमेंटल एक डे होगा और एक सिंगिंग का डे होगा, विच विल इंक्लूड फिल्मी सॉन्ग्स एंड क्लासिकल। आवर फोकस इज टू मूव टूवर्ड्स क्लासिकल। हमें कभी कभी आती हे गाणं जाने तू या जनेरा पिक्चर मधलं आहे जे 2008 साली रिलीज झाला होता। कभी कभी यदि जिंदगी में यूं ही कोई अपना लगता है, कभी कभी यदि वो बिछड़ जाए तो एक सपना लगता है, ऐसे में कोई कैसे अपने आंसू को और कैसे कोई सोच दे ना भी ओके। कभी कभी तो लगे जिंदगी में रही खुशी और ना मजा, कभी कभी तो लगे मेरे दिल मुश्किल और हर पल एक सजा, ऐसे में कोई कैसे अपने आंसुओं को बहने से रोके और कैसे कोई सोच दे ना भी ओके। Thank you.
माझं नाव यशराज कदम आहे आणि मी आज अरिजित सिंगचं गाणं आणि लिरिक्स तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि लिरिक्स आहे फैयाज हाशमीचे आणि ह्या गाण्याचं नाव आहे आज जाने की भेदना करू. आमची गायिका तुम्हा सर्वांना तुमचं बोट पकडून तुम्हाला जांभळ खायला घेऊन जाणार आहे. तर तिला आपण बोलूया. ती सादर करणं आहे पुढचं गाणं जांभूळ फिकल्या. छान गी. याच्या आधी कुठली कुठली गाणी म्हटली होतीस तू? लकडी की काठी. मैया यशोदा. मैया यशोदा. आणि जाऊ दे, मी विसरलोय, हरकत नाही. गुड. तुझं नाव परत एकदा सांग. माझं नाव आहे शर्मी चक्रनाथ. हा, आणि तू कुठलं गाणं म्हणणार आहेस? जांभूळ फिकल्या झाडाखाली. हा, आता सगळ्यांना विचार, मला काळ्या वाजवणारा विचार सगळ्यांना. ओके. Thank you.
chorus, 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 chorus. Thank you.
व्हिडिओ बोलते. सिक्स्टीजमधला एक पिक्चर आहे संगदिल, खूप जुना पिक्चर आहे. त्यातलं एक गाणं आहे ये हवा ये रात ये चांदणी, त्याला मोहनमोहनने गायलेलं आहे. राजेंद्र कृष्णचे बोल आहेत आणि संगीत सज्जाद हुसेन साहेबने दिलेलं आहे. तर आज मी हे गाणं सादर करणार आहे. ये हवा ये रात ये चांदनी तेरी एक अदा पे निसार है. ये हवा ये रात ये चांदनी तेरी एक अदा पे निसार है. मुझे क्यों न हो तेरी आरजू, तेरी जुस्तजू में बहार है. ये हवा ये रात ये चांदनी तुझे क्या खबर है वो बेखबर, तुझे क्या खबर है वो बेखबर. तेरी नजर में है क्या सर, तुझे क्या खबर है वो बेखबर. तेरी नजर में है क्या सर, जो गजब में आए तो खैर है, जो मेहरबान तो करार है. मुझे क्यों न हो तेरी आरज़ू, तेरी जुस्तजू में बहार है. ये हवा ये रात ये चांदनी Oh,
जाणारच नाही कारण चहा आणि बिस्किट आलेलेच आहेत. नाही हा सॉरी बिस्किट नाही आहे त्यावेळेस तर आहे त्यामध्ये गोड मानून घ्यावं. टिपटॉप प्लाझाची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली आणि त्यांनी टिपटॉप प्लाझाची अनलिमिटेड ग्रँड थाली 350 रुपयात मिळेल असं जाहीर केलं. त्या थाळीमध्ये भरपूर पदार्थ आहेत, तुम्ही किती खायचं ते खाऊ शकता, पण त्यानंतर पोट बिघडलं किंवा अजीर्ण झालं तर त्याची जबाबदारी मात्र त्या प्रशासनाची नाही आहे. पण आज या ठिकाणी आमच्या अपूर्व यश म्युझिक जिमनी तुमच्यासाठी साग्र संगीत थाळी तुमच्यासमोर आज ठेवली आहे आणि संपूर्ण कुटुंबाला, त्या कुटुंबात कितीही मेंबर असू द्यात, सर्वांसाठी फक्त 350 रुपये आम्ही शुल्क ठेवलेलं आहे. तुम्हाला त्या थाळीमध्ये सर्व ऋतू, नद्या, नाले, ओढे, हिरवा निसर्ग, सूर्य, चंद्र, तारे, थंडी हवा, गुलाबी हवा अशा प्रकारचे भरपूर पदार्थ मिळतील. ते तुम्ही कितीही खाऊ शकता पण तुमचं पोट बिघडणार नाही याची मात्र 100% खात्री ही आमची. हिंदी डिश तयार करणाऱ्या आमच्या सुनीताजी आज त्या निवेदिका नाही आहेत, पण मराठमोळ्या डिशेसची जबाबदारी सरांनी माझ्यावर टाकली आहे. चवीनुसार थोडंसं मीठ इकडे तिकडे झालं तर थोडंसं समजावून घ्या घरी असल्यासारखं. एवढीच विनंती, आमंत्रित करूया पुढच्या डॉक्टरांना पुढच्या गाण्यासाठी. And I've been Sir's student. I had the good fortune to meet him on Skype. And I've been his student for the past 1 month. I'm very, very humbly trying to sing a song sung by A Nightingale from the film Naujawan in 1951. And S.D. Burman and Sahil Lulianic combination. Thank you.
also a Skype student and a big, big fan. Every day I give thanks to him because, well, he's changed my life and my voice. I'm going to be singing Jhonka Hawaka from the movie Hum Dil De Chuke Sanam, sung by Hariharan and also backed up by Kavita Krishnamurti, but this is the male version. Just a second. Angela is also assistant. She's assisting Terence Lewis, the famous choreographer. And she has sung in many famous jingles. जो जिंगल्स होती है उसमें शी हैज गिवन हर वॉइस थैंक यू से उठ गए गुलों की चोटियां जो भंग
एक कॉर्पोरेट संस्थामध्ये काम करत होते. त्यांनी मला थोडे शब्द सांगितले होते, त्यांच्या शब्दात मी सांगते. जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा आय मे बी द थर्ड फोर्थ स्टुडंट ऑफ हिज अपूर्वयस अकॅडमी, आय थिंक सो. एक रविवारी दुपारी मी आदर्श नगरमध्ये चालतो होते, मी मला वाटलं बोर्ड लावला तर जरा विचारू सर आहे ना काय. पहिला प्रश्न त्यांचा होता की तुम्हाला काय शिकायचं आहे, त्यांना हार्मोनियम शिकायची इच्छा आहे. ठीक आहे, तुम्ही कधी शिकलाय? हो. त्या दिवशी मी त्यांच्याकडनं गेली. मी थोडीफार मला स्वरांची जी काही माहिती आहे, पण त्यांना आपल्याला काय पाहिजे ते देण्याची इतकी सवय आहे की तुम्ही काय शिका ते वस्तू वेगळी आहे, पण तुमची इच्छा पुरी करणं हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचे स्वर लागो कमी, तुम्हाला गायन येते की नाही, तुम्ही पिक्चरमध्ये खूप आवडलात की नाही, दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण एका स्टुडंटला चिकाटीनी त्यांचा इंटरेस्ट जाणून घेणं हा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. मे बी ओवर अ पिरियड ऑफ टाईम मी किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सर असे सांगतात हेच करा तेच करा, पण पाठीमागे त्याचा पाठीमागे एक उद्देश असा की ही इज मेकिंग यू लिटल मोर स्ट्रॉंगर इन अ बेसिक लर्निंग ऑफ द म्युझिक. दिस इज वॉट आय लर्न फ्रॉम हिम. आज हा 2 वर्षाचा प्रोग्राम आहे. आम्ही सुरुवातीपासून छोटे 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 प्रोग्राम काही ना काही कुठे करायचो, इथे आकाशीवर, कुठे आधी तर घरी करायचो, पण बिकॉज ऑफ द ऑल स्टुडंट वी कॅन कम अप टू द लेवल ॲट दिस जंक्शन. प्रयत्न तर त्यांचेच आहे, पण ॲट द सेम टाईम फळ उगतो वाढतो, पण त्यांचा पाठीमागे जे हिस्सा देतात, जसं आपण म्हणतो की पब्लिकचा साथ असतो तसा स्टुडंटचा साथ फार महत्त्वाचा आहे. सो फार सो त्यांनी जी ट्रेनिंग दिली आहे त्यात 45 आकडा झाला आहे, आणि इफ आय एम नॉट रॉंग, मी तर खूप नाही संगीतमध्ये पुढे, पण आउट ऑफ द ग्रुप जवळजवळ 70% कॅन सिंग इन अ बेटर कराओके. सो दॅट इज हिज अफोर्ट एव्हरी वे टू मेक यू इन दॅट सिच्युएशन. सो कधीतरी असं वाटलं की जाऊ ते जाऊ नये क्लासला, काय शिकायला मिळत नाही आहे, असं नाही आहे. सम डेज इट विल बी फ्लरिशिंग, सम डे इट विल बी डिस्करेज. कंटिन्यू विथ द म्युझिक, यू मे लर्न समथिंग मोर. आय थिंक हिज टाईम इज लेवल बेस्ट टू गिव्ह अस समथिंग, वी शुड गो आहे. आपण पण कंटाळा करतो, आम्ही तेवढे मोठे झालो ते कंटाळा करतो, अभ्यास करत नाही. आता त्यांनी एक नवीन फंडा केला आहे ना, तुम्ही कसे आहे, 1 दिवस या, 2 दिवस या, 3 दिवस या, 4 दिवस या, बिहाइंड दिस इज आयडिया इज टू मेक यू स्ट्रॉंगर इन युअर सोर्स अँड स्वर्स. विदाउट दॅट यू कॅन नॉट लर्न द म्युझिक. नो, फक्त कराओके गाऊन म्युझिक होणार नाही. युअर स्वर शुड बी व्हेरी परफेक्ट, विच ही मस्ट लर्न अँड हिज टाईम एव्हरी डे टू गिव्ह यू. म्हणून ते हजार वेळा ताना आणि अलंकार घ्यायला लावतात, कंटाळा येतो. रोज रोज ते काय करूया, रोज रोज ती पहिली काय करूया, पण आय थिंक त्यांचा बेस ऑफ द म्युझिक पण छोडला नाही. सो वी जॉईंटली डिसाईड टू बी विथ हिम अँड ही बी विथ हिस अनदर फ्यू इयर्स. इस वीडियो के बारे में या संगीत अभ्यास के बारे में आपको कोई मुश्किल हो तो आप मुझे कभी भी मेरे मोबाइल नंबर 8879183901 पर फ़ोन कर सकते हो. मैं आपके डाउट्स क्लियर करने की ज़रूर कोशिश करूँगा.